वा परळचा राजा. मित्रांनो आपल्या समोर जो आहे तो फोर्टचा इच्छापूर्ती गॅलरी आहे. खूप छान असं एंट्रन्स लॉबी केलेली आहे. महाराजा महा म्हणजे खूप भव्य खूप मोठा आणि नावाप्रमाणे फोर्टचा महाराजा तुमच्या समोर. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय परळच्या राजाला. इथे आपण आलोय लालबागवरून चालत चालत परळच्या राजासाठी, कारण चालत चालतच आपलं सगळं प्रवास करायचं तर आपल्याला रस्ते कळतात. वा 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 परळचा राजा किती पण चाललो पण बाप्पाच्याकडे आल्यावरती असं रिलॅक्स वाटतं ना. हा चला पोहोचलो. रांगेमध्ये उभे राहिला तर तुम्हाला मनोरंजनसाठी टी व्ही वगैरे लावून ठेवलेत, पण आज रांग नाही आहे. आज डायरेक्ट मला वाटतं दर्शन भेटणार आहे आपल्याला. आपण संपत नाही आहे, इतकी भली मोठी मूर्त आहे. वा 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 ॲक्च्युली हे डेकोरेशन केलं आहे चंद्रयानचं आणि बघा इथे रोवर वगैरे खाली येताना दिसतोय आणि बाप्पा ॲक्च्युली मंगळावरती पोहोचलेला आहे आणि खूप छान अशी बाप्पाची मूर्त, खूप भली मोठी मूर्त आणि तितकंच छान डेकोरेशन. तर मित्रांनो परळच्या राजाला आपण जेव्हा इथे आलो जत्रेसारखं माहोल आहे इकडे. दुपारी 4 ते सकाळी 5:30 हे सगळं चालू असतं. तेच मला कळत नव्हतं की एवढी रांग आता खाली काय आहे, कारण रात्रभर पब्लिक इथे असेल, कारण रात्रभर या सगळ्या गोष्टी इथे होत्या. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत CST ला, जिथे आपण कव्हर करणार आहोत फोर्टचे सगळे गणपती. मित्रांनो आपल्या समोर जो आहे तो फोर्टचा इच्छापूर्ती गणेश असं डेकोरेशन आहे. डेकोरेशन म्हणजे काय, अयोध्यामधील राम मंदिर जे आहे ते हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी डिटेलिंग आहे ना, एक नंबर डिटेलिंग केली आहे. खूप छान खूप छान. आणि बाप्पा इतक्या हाईटवरती बसवलेलं आहे, सुंदर. थांबा तुम्हाला मी वाईड अँगल दाखवतो. मित्रांनो फोर्टच्या इच्छापूर्तीचं डेकोरेशन एक नंबर. आतमध्ये गेल्यावरती पूर्ण शांततेचं वातावरण आणि आतमध्ये जबरदस्त डेकोरेशन, खूप मनाला भावलं, खूप मस्त. फोर्टच्या इच्छापूर्तीनंतर आता आपण जाणार आहोत फोर्टचा महाराजा बघायला. बघूया फोर्टचे सगळे गणपती आणि बघूया बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशन पण. तर मित्रांनो हा आहे एंट्रन्स फोर्टचा महाराजा कारवार स्ट्रीट. मित्रमंडळ मित्रांनो महाराजा महा म्हणजे खूप भव्य खूप मोठा आणि नावाप्रमाणे फोर्टचा महाराजा तुमच्या समोर. शिक्षण कशी पद्धत बदलत गेली, इंग्रज आले, इंग्रजांनी कशी शिक्षण पद्धत बदलत गेली, बदल केली. अच्छा खूप छान. तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन वेगवेगळं असतं, प्रत्येक ठिकाणची थीम वेगळी असते. तर या ठिकाणी आपण बघू शकतो शिक्षण पद्धती दाखवण्यात आल्या आहेत, म्हणजे जुन्या काळापासून ज्या शिक्षण पद्धती आहेत त्या आणि इंग्रजांच्या शिक्षण पद्धती आहेत त्या, या सगळ्या शिक्षण पद्धती इथे दाखवण्यात आल्या आहेत. ही जी संकल्पना आहे ही विक्रांत साळसकर यांची आहे. तर मित्रांनो पुढे वळूया, आपण फोर्टचा गणराज करणार आहोत. मामा एक मिनटं थांबा. फोर्टचा गणराज एंट्रन्स खतरनाक दिया आहे यार. मी बोला अरे बाप्पा काय आहे. मित्रांनो एक गोष्ट आहे, जर तुम्हाला लहान मुलांना गणपती दाखवायचे असतील ते पण एकाच ठिकाणी मोठमोठे गणपती, तर तुम्ही फोर्टला या. फोर्टला आल्यावरती तुम्हाला फोर्टचा राजा, फोर्टचा इच्छापूर्ती, फोर्टचा चिंतामणी, खूप काही मोठे मोठे भव्य दिव्य तुम्हाला बाप्पा पाहता येतील
आणि लहान मुलांना पण दाखवता येतील. इथे गर्दीसुद्धा नाही आहे, म्हणजे एक चेंगराचेंगरीचं पण नाही वातावरण आणि मस्त शांततेत बसून तुम्ही हा कोणता आहे थांबा मला काहीतरी गावलं आहे चला बघून या. हा कोणता बाप्पा आहे? कोणता बाप्पा? हा कोणता बाप्पा? बिल्डिंग अच्छा सर बिल्डिंग आहे खूप छान असं एंट्रन्स लॉबी केलेली आहे. हा बिल्डिंगचा बाप्पा आहे सार्वजनिक. खूप छान आहे लॉबीचा वापर केला आहे. तो जो मगाशी बाप्पा होता तो त्यांचा सार्वजनिक एक कॉलनीतला बाप्पा होता. खूप छान डेकोरेशन केलं होतं, खूप लॉबीला खूप छान सजवलं होतं. तर आता आपण जाऊया फोर्टच्या चिंतामणीला. चलो मित्रांनो, आता आपण आलो आहोत फोर्टचा राजा त्या बाप्पाला बघायला. बघू बाप्पा कसा आहे. आ हा हा, इथे किल्ल्याची प्रतिकृती, जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती दाखवलेली आहे आणि इथे आपले राजे बसलेले आहेत. चला. ओ हो 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 हो. मित्रांनो, राजा म्हणालो तर राजासारखंच दिसलं पाहिजे आणि राजासारखाच बसलेला आहे फोर्टचा राजा. खूप छान आणि खूप भव्य अशी मूर्त फोर्टच्या राजाची. तर मित्रांनो, जिथून ब्लॉग सुरू केला तिथेच ब्लॉग संपवतो. आता पुन्हा आपण आलो बेलापूरला. सकाळी 3 निघालो होतो, 3 परत पोहोचतोय, म्हणजे 12 ड्युटी आपण गेली आहे. सो ब्लॉगला करूया एंड. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.